वळूयात पुढच्या बातमीकडे. प्रियांका रेड्डीची हत्या, त्यानंतर उन्नाव प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा मन सुन्न करणारी घटना कल्याण स्टेशन परिसरातून समोर आली आहे. एका बॅगेमध्ये महिलेचा अर्धवट मृतदेह आढळून आल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्यानं पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. कल्याण स्टेशन समोर एका काळ्या रंगाची मोठी बॅग आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही बॅग उघडली असता त्यात एका महिलेचा अर्धवट मृतदेह होता. या बॅगेमध्ये धड नसलेलं शरीर होतं. हा अर्धवट अवस्थेतील मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात आता पाठवण्यात आलाय. कल्याण जीआरपी पोलिसांनी तपास सुरू केला असून स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आलेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन इसम कल्याण रेल्वे स्थानकातून एका काळ्या रंगाची बॅग घेऊन येताना दिसून आलेत. कल्याण एसपी अनिल पोवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे या दोघांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा आता तपास सुरू झालाय. या प्रकरणाच्या तपासासाठी चार पथकं नेमण्यात आली आहेत. ही महिला कोण आहे, तिची हत्या का करण्यात आली, तिचं उर्वरित डोकं कुठं आहे, हत्या करणारे कोण आहेत याचा तपास पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कल्याण स्टेशनच्या बाहेर मातापुली पोलिसांच्या हद्दीमध्ये आज सकाळी 5:30 सुमारास एक बॅगेमध्ये एक महिलेची अर्धवट कमरेपासून खाली भाग असलेला अशी त्या बॅगेमध्ये एक बॉडी मिळून आलेली आहे. त्याबाबत MFC पोलिसनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर बाबत जो संशयित आमच्याकडे आहे, म्हणजे आम्हाला जी माहिती मिळालेली आहे सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे, त्याच्या आधारे आम्ही त्या आरोपीचा शोध घेण्याचं काम चालू आहे. किती आरोपी असू शकतात याच्यामध्ये? आता प्राथमिक याच्यामध्ये तर आम्हाला एकच दिसतोय सीसीटीव्ही फुटेजमध्ये, पण अजून त्यांना कोण मदत करणारे आरोपी असू शकतात. महिला कोण आहे या संदर्भात? ही महिला साधारण हिचं वय 20 ते 25 वर्षाची महिला दिसते आणि तिच्या फक्त कमरेखालचाच भाग असल्यामुळं ती कुठल्या म्हणजे कोणत्या घरातली असेल किंवा कशातली असेल याच्याबद्दल आपली आज त्यात काय माहिती नाही आपल्याला.